कॅन्सरचं नाव ऐकलं तरी मन खूप घाबरून जातं. मनात असंख्य नको नको ते विचार येऊ लागतात. हा एक असा रोग आहे ज्याचा काहीच इलाज नाही, म्हणूनच माणूस खूप लवकर हार मानतो. रोग जसजसा वाढत जातो तसतशी रुग्णांची जगण्याची इच्छा कमी होत जाते. पण आजकाल आपल्या आजूबाजूच्या इतक्या लोकांना कॅन्सर होत आहे याचा कधी विचार केला आहे का? जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं तेव्हापासून मलेरिया, काबिल, हार्ट अटॅक अशा आजारांबद्दल ऐकले होते. कर्करोग हा नेहमी एक असा आजार मानला जात होता की जो अनेकांपैकी फक्त काही लोकांना किंवा एक दोन लोकांनाच होत असतो. पण आज खरोखरच कॅन्सरच्या घटनांमुळे अचानक वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात भारतात कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूमुळे वाढ झाल्याने आकडेवारीमध्ये दिसून येते. पण आपल्या सामान्य शरीरात कर्करोगाच्या पेशी अशा ऍक्टिव्हेट होतात आणि शरीरात अचानक कर्करोगाच्या पेशी का कुठून निर्माण होतात याचे कारण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कॅन्सरची कारणे, कॅन्सर का होतो? कर्करोग हा अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही कारणांमुळे होतो. आंतरिक घटकांमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तन म्हणजेच जेनरिक म्युटेशन हार्मोन्स रोग प्रतिकारात्मक शक्तीशी निगडीत स्थिती ओव्हर ऍक्टिव्हेशन आणि बाह्य घटकांमुळे धूम्रपान, मद्यपान व व्हायरल इन्फेक्शन यांचा समावेश होतो. हे सर्व घटक एकट्याने किंवा एकत्र येऊन सामान्य पेशीचा गंभीर बनवतात. कर्करोगाचा धोका वाढणारे कॅन्सर शरीरात डेव्हलप होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की कर्करोगाने पीडित बहुतेक लोकांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असते. वृद्ध लोकांमध्ये हे सामान्य आहे. कर्करोग हा केवळ वृद्ध लोकांना होणारा आजार नाहीये, तर तो केवळ कोणत्याही वयात होऊ शकतो. एवढंच की तो पूर्णपणे डेव्हलप होण्यासाठी बराच काळ लागतो. काही वाईट सवयी. कॅन्सरचा धोका वाढवण्यासाठी जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत असल्याने दिसून आले आहे. दिवसातून एक किंवा अधिक वेळा दारूचे सेवन करणे, सूर्यप्रकाशाच्या जास्त संपर्कात येणे, वाढलेला लठ्ठपणा आणि असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. कौटुंबिक इतिहास हा देखील कर्करोगाचे एक लहान कारण आहे. जर तुमच्या कुटुंबात कॅन्सर सामान्य असेल तर पुढच्या पिढीलाही याचा धोका असतो. लक्षात ठेवा, अनुवांशिक उत्परिवर्तनाचा किंवा जनरेटिंग म्युटेशनचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्हाला कर्करोग 100% होणार आहे. ज्यांना कोणाला स्तनाचा कॅन्सर असेल त्यांच्यासाठी जास्वंदीचे फूल झालंय वरदान. तुम्हाला हे ऐकून थोडे आश्चर्य वाटले असेल ना? जास्वंदीचे फूल तुम्हाला कॅन्सर पासून कसे वाचवू शकते? पण ही गोष्ट खरी आहे. NCBI एका रिपोर्ट नुसार मेटास्टेटिक ब्रेस्ट कॅन्सरच्या उपायासाठी अनेक मेडिकल उपचार उपलब्ध आहेत, पण त्यांचे काही साईड इफेक्ट पण आहेत. असे उपचार दीर्घ काळासाठी नक्कीच योग्य नाहीत. या उलट नैसर्गिक गोष्टींच्या वापराने जास्त फायदा मिळू शकतो. ब्रेस्ट कॅन्सरवरच्या उपचारासाठी अशी रक्त नैसर्गिक गोष्ट अर्थात फूल आहे जास्वंदी. जास्वंदीचे फूल तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर पासून सुटका मिळवून देण्यात मदत करू शकते. जास्वंदीच्या फुलाचा रस आहे असर दर. जाणकारांच्या मते जास्वंदीचे फूल जास्त काळ टिकून राहते आणि एक औषध म्हणून सुद्धा हे फूल सक्रिय मानले गेले आहे. यात अनेक प्रकारचे बायोएक्टिव्ह यौगिक समाविष्ट असतात जे कॅन्सर विरोधी तत्व म्हणून कार्य करू शकतात. जास्वंदीचे फूल आहे स्पेशल. जास्वंदीचे फूल हे अँटीऑक्सिडंट आणि हायपोलिपिडेमिक समजले जाते. यात अनेक अँटी कॅन्सर गुणधर्म असतात. पण जाणकार हे सुद्धा सांगतात की कॅन्सरवरचा जास्वंद पूर्णपणे ठोस उपाय नाही. मात्र यातील औषधी गुणधर्मांमुळे कॅन्सरचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी वापर होऊ शकतो. कॅन्सर सेल्स विरुद्ध लढण्यासाठी प्रभावी. संशोधकांनी जास्वंदाच्या फुलांच्या रसाचा स्तनाच्या कर्करोगासाठी कसा फायदा होता यावर अभ्यास केला. त्यांना आढळले जास्वंदाचा अर्क एकत्रितपणे घेतला स्तनाच्या कर्करोगाच्या ट्रिपल निगेटिव्ह आणि एस्ट्रोजन रिसेप्शन पॉझिटिव्ह पेशींवर परिणामकारक ठरू शकतो. कॅन्सरच्या उपचारासाठी कसे वापरायचे जास्वंदीचे फूल? वैज्ञानिकांनी सांगितले आहे की जास्वंदीचे फूल घेऊन ते बारीक कुटून घ्यावे व त्यातील बारीक पावडर करावी. त्यानंतर ही पावडर उकळून घ्यावी आणि थंड झाल्यावर गाळून घ्यावी. याचा वापर ब्रेस्टसाठी करावा. पण वैज्ञानिकांनी हे देखील सांगितले आहे की डायरेक्ट या उपायाचा वापर करणे धोकादायक असू शकते. वापर करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला जरूर घेणे गरजेचं आहे.